व्यासपीठावरती आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। चला आघाडीचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो, स्ट्रायकर एंडला मनोज आणि नॉस्ट्राइक एंडला तेजस। सामन्याला सुरुवात होईल मुख्य पंचाच्या भूमिकेत कुणाल पेनकर सर आणि स्क्वेअर लेग चे पंच जय पवार सर। विश यू ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल। गोलंदाज आपण या दरम्यान पाहू शकाल ललित मराडेला। अराउंड द विकेट ने पहिले षटक, पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो। लोअर फुलटासा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, चेंडू अलॉंग द कार्पेट ने कसदाव या ठिकाणी मिळत असताना एका धावेने स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना फलंदाज मनोजला आपण पाहतो। हनुमान कानोर संघासाठी अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला नक्कीच आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। पेट्रोलबाई चषक 2022 हे पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यातील पहिली नाईट रजनी स्पर्धा, पहिला फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय। तेजस राऊतला परतावा लागतंय क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात, धक्का क्रमांक पहिला लागत असताना जय हनुमान कानो टीमला। स्ट्राइक रोटेट केली आहे, तेजसला मात्र परतावा लागतं क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात, अगदी थोडीशी गती कमी केली। गोलंदाज ललित मराडे म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। पुन्हा एकदा सज्ज राऊंड विकेटने यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहतो बॅटांपॅडच्या मधोमध चेंडू निखळून चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, चेंडू जाऊन विसावतो तोपर्यंत हा देखील चेंडू डॉट येतोय। दाबसंख्या अगदी स्थिर आपण पाहतो, एक बाद एक अशी संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते। अखू टप्प्याचा बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय अगदी अवे फ्रॉम बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झाला आणि या दरम्यान आपण पाहिला तर वाईट बॉल, वाईट सिग्नल। एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकती आहे दोन या आकड्यावरती। यावेळेस पुन्हा एकदा या बॉलवरती देखील आपण पाहतो बॅटची कडा आणि लिडिंग एज लागत असताना पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद, दिनेशला मात्र परतावा लागतंय। वन मोर विकेट डाऊन फलंदाज। धुळे यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठामध्ये, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो अतिशय दयनीय अवस्था बॅटिंग करत असताना गोलंदाजी आपण पाहिली तर ललित मराडे पहिले षटक मांडेडरी पॉवर प्लेचा आणि या पहिल्या षटकामध्ये दोन धक्के देत असताना भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे। यावेळेस जबरदस्त फटका आपण पाहतोय, चेंडू सरळ चाललाय ऑन साइडला बाउंड्री लाइनच्या पलीकडे आणि येणारा हा दर्जेदार षटकार। सचिनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो पहिला धमाका, अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। शेवटचा अंतिम बॉल धावसंख्या धावफलकावरती या षटकाने अगदी वृद्धिंगत होत असताना दोन गडी त्यांनी गमावलेत। पुन्हा एकदा शपलवून शप्पल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे आणि हा देखील चेंडू निर्धाव। धावसंख्या धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय, षटकारानंतर आला निर्धाव आणि आठ धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यात। षटक क्रमांक पहिला अत्यंत चांगला राहिलं, अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवात ललित मराडेने चांगली केली आहे परंतु सचिनने मात्र एक षटकार ठोकत अगदी धावसंख्येला आकार दिला आणि आठ धावा धावफलकामध्ये लगावल्यात। पहिले षटक कंप्लीट झालंय, पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान कानो टीम ऑन द बोर्ड 8 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स।
अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण विभागातून हे संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. बदलापूर शहराला बिलॉंग करणारे आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला बिलॉंग करणारे हे संघ आपण पाहतो संलग्न. ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फ्रेंड्स ग्रुप आयोजित पेट्रोलबाई चषक, अत्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली ललित मराडेची आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी. आता मात्र आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं अगदी समोरच्या एंडकडून हेमंत मराडे. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू डॉट आलाय. अत्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कादोड संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज. फुलटॉस बॉल यावेळेस चेंडू व्यवस्थित बॅटवरती येऊ शकला नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा व्यवस्थितरित्या संपर्क होऊ शकला नाही आहे. ज्याप्रमाणे रोशन सर आपण म्हणतो ना की जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा चांगलं नातं तयार होतं. आणि जेव्हा चेंडू बॅटच्या संपर्कात येतो ना तेव्हा धावासुद्धा क्रिकेटमध्ये चांगल्याच मिळतात. परंतु यावेळेस इथे संपर्क होऊ शकला नाही आहे. जबरदस्त चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना राऊंड विकेटने ही देखील गोलंदाजी हेमंत मराडेची अत्यंत चांगली पाहायला मिळते. भन्नाट बेक सुपर गोलंदाजी होत्या. अगदी मी तर म्हणेन गोलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या केवळ आणि आता या षटकामध्ये हेमंत मराडे चांगली गोलंदाजी करत असताना चांगल्या लयमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं आणि यावेळेस सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धावेंच्या मदतीने का होईना परंतु धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल आपण पाहतो एकंदरीत दुहेरी अंकामध्ये दीपेश आम्हाला सांगत असताना 10 धावा 1-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस इथे बीमर बॉल पंचाने घोषित तर केला आणि एक सिंगल 1+1 एकंदरीत मिळतील 2 धावा. अगदी आपण पाहिलं तर ओवर द बेस्ट हा चेंडू जणू काही हेमंत मराडे या गोलंदाजाच्या हातामधून चेंडू स्किड झाला असावा आणि कदाचित हा चेंडू इथे बीमार आपण पाहिला. 1+1 या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते आहे आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 12 धावा दा फलकावरती. फ्रीडचा बॉल यावेळी संधी असेल पूर्णपणे फलंदाज सचिनकडे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अत्यंत चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ हेमंत मराडेची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतो. स्विंग अँड मिस करत असताना भन्नाट वेगाने चेंडू निघून चाललाय. अगदी आपण पाहिला तर डॉट परसेंटेज भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट इनिंग यावेळेस आपण पाहतोय अगदी बॅटची कडा चेंडू घरंगळत राहिलाय. स्वतःच्या फॉलर थ्रोमध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता पुरेपूर परंतु प्रथमेश बॅकिंग करत असताना एकच धाव तिथे मिळते आणि एकापेक्षा मात्र काही नाही आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा या षटकामध्ये 13 धावा आपण पाहतोय. एकंदरीत टीमची टोटल 6.50 गतीनं धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जहनुमान कानोर संघाची. आज दरम्यान विकास सी मानकिवरी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघासाठी शुभेच्छा आलेत मानकिवरी गावचे उद्योजक सूर्यकांत चिलवाद. टीप लागेल एक चांगला असेल. संपुष्टात आलाय फलंदाज सचिनचा खेळ. धनराज म्हात्रे जे शाहूराजे क्रिकेट संघ वडवली संघाचे कॅप्टन आहेत आणि महेंद्र धुळे जे हनुमान झोबेलीचे कॅप्टन आहेत. बदलापूर असोसिएशनची संपूर्णपणे धुरा सांभाळणारे हे दोन व्यक्तिमत्व त्यांना विनंती आपण यायचं व्यासपीठामध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांनंतर आपण पाहिलं तर 3 षटकाला प्रारंभ झाला आणि 3 षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे गोलंदाज राज गडगेने. स्ट्रायकेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज पाटील. नॉन स्ट्रायकेला मनोज जो सलामीला आलाय. मनोजचा विचार केला तर आपण अद्याप 4 चेंडू त्याने फेस केले. 2 धावांवरती वैयक्तिक नाबाद खेळतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात. युवराज पाटीलला देखील माघारी परतावा लागेल आणि अजून एक धक्का लागत असताना
टीम छे हनुमान कानोर संघाला फलंदाज बाद। प्रथम विकेट हॅट्रिक संपादित करत असताना टीम विकास सीसी माणिकुली संघाचा गोलंदाज राज गडगेच्या नावावरती फलंदाज बाद। गोलंदाजी मध्ये आपण पाहतो विकेट टेकिंग गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे। ललित मराडे ने आपण पहिले षटक हाताळलं ज्यामध्ये दोन महत्त्वाच्या विकेट तेजस राऊत सारखा एक महत्त्वाचा गडी त्याने बाद केला आणि या षटकामध्ये एकंदरीत तीन गडी बाद केले ते म्हणजे गोलंदाज राज गडगेने राउंड विकेटने। यावेळेस वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न भरपूर लाईन चांगले पाहायला मिळते। अद्याप एकही धाव तिथे खर्च केली नाहीये। षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्याला सुरुवात झाली आहे। दोन षटकांचा खेळ आपण पाहिला 6.50 ची सरासरी पाहिली बॅटिंग करत असताना जयहनुमान कानो टीमची आणि अद्यापपर्यंत या चार चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे। जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतो राज गडगेचा इम्प्रेसिव्ह। शेवटचे आणि अंतिम दोन चेंडू या षटकातील शिल्लक। यावेळेस ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुणे एकदा बाटांपाटच्या मधोमध चेंडू भन्नाट वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। जितेश पैकरला तुम्ही पाहू शकाल यष्टी रक्षकाच्या भूमिकेत अगदी चेंडू गादर करत असताना भरपूर चांगला खेळ त्याचा देखील राहिला या क्रीडांगणावरती आणि फलंदाज आपण पाहिला तर पूर्णपणे बीट होत असताना शेवटचा अंतिम बॉल पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली आहे। पहिलं मेडन षटक या स्पर्धेचं होईल का आणि ते पहिलं मेडन षटक यावेळेस गोलंदाज राज गडगेच्या नावावरती। जर राज गडगेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत। जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला ललित मराडेने 8, दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला हेमंत मराडे या गोलंदाजाने 5, 6.5 ची सरासरी असताना या षटकामध्ये धाव एकही आली नाही आहे। म्हणजे तीन षटकांचा खेळ संपत असताना 13 धावा धाव फलकावरती जय हनुमान कानो टीमच्या खात्यामध्ये। तो नेक्स्ट मॅच चिखलोली ठाकूरपाडा आणि नवीन वडवली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाडेपेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये नक्कीसाठी ठिकाणी टॉस केला जाईल जिथे आमचे सज्ज असतील राहुल चव्हाण आरोही 11 नवीन वडवली अगदी मंगेश म्हात्रे संघ आपल्याला पाहायला कारण आज रोशन पाहिलं ना तर संपूर्ण वडवली टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आहे आणि आपण पाहू शकता हॅलो हॅलो चिक
षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय चौथं, आणि चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रोहितला आपण पाहिलं अगदी लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला, एक साव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे कंप्लीट होतात. मनोज जो फलंदाज सलामीला आलाय, दोन धावेने धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकत असताना आपण पाहतो स्कोर कार्ड वरती एकंदरीत 15 धावा. रोहित यावेळी चांगला फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, टाटा बाय बाय करत असताना रन्स मिळतात 6. हा येतोय खणखणीत षटका. सलामीला मी का आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी मनोज येत असताना जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. सुरुवातीला शांत राहिला आणि आता या षटकाराने सांगत असताना दीपेश की शांत बसायला मी काही संत नाही आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये षटका ठोकत अगदी धावसंख्येचा ग्राफ इथे उंचावत असताना फलंदाज मनोज यावेळेस आपण पाहतोय चौथं षटक राऊंड विकेटने गोलंदाज रोहित मराडे. खोलबटाप्याचा बॉल यावेळेस दांडी गुल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावेळेस जहनमान कानू टीमला लागत असताना तब्बल 6 थँक्यू. नक्कीच नेक्स्ट मॅच चिखलोली ठाकूरपाडा वर्सेस आरोई 11 नवीन वडवली, कारण अत्यंत चांगली माहिती देत असताना आमचे राहुल मात्रे आणि धनेश मात्रे जे आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत, टेनिक्रिकची संपूर्ण टीम यावेळेस इथे आपण पाहतोय. चांगला फटका, अ स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी क्षेत्ररक्षक जणू काही चटका लागला असेल. प्रयत्न भरपूर चांगले होते त्या ठिकाणी, अंकुश गडगे होते आणि यावेळेस मिळतील 2 धावा. जेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला 3 धावा. एकही मोठा फटका अद्यापर्यंत जहनमान कानू टीमसाठी आला नाही आहे. अगदी तिहेरी दुहेरी सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल तरच धावसंख्या इथे आज चांगली उभारताना आपल्याला हा संघ पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित यावेळेस पुन्हा एकदा राऊंड द विकेटने चांगली गोलंदाजी. अखू टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत हा देखील डॉट चेंडू, धावसंख्या धाव फलकामध्ये अगदी स्थिर आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस 24 धावा आपण पाहतोय. 6 सरासरीने ही धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली बॅटिंग करत असताना जे हनुमान कानो टीमच्या खात्यामध्ये. फ्रेंड्स ग्रुप मानक्युली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पेट्रोलभाई चषक, निलेशजी कालेकर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक आणि अंतिम स्लॉगवर जो षटक कोणाच्या खांद्यावरती असेल, एक चांगली संकल्पना आपण पाहतोय या दरम्यान या स्पर्धेच्या वतीनं. 5 षटकामध्ये 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि 5व्या गोलंदाजावरती पूर्णपणे दारोमदार असे प्रत्येक मॅचचं. जणू काही मागच्या षटकाच्या मागच्या मॅचचा जर विचार केला दीपेश, एक चेंडू 6 धावांची गरज होती. अगदी चिखलोली या संघाच्या नाकी न वाला होता, परंतु तो सामना गमावला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीने. अगदी 4 धाबेने तो सामना त्यांना गमवावा लागला. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो गोलंदाज ऋतिक गडगे. अखू टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. अगदी आपण पाहिलं तर चेंडू दिशाहीन होता, हे मात्र ओळखलंय पंचांनी आणि वाईड चेंडू या ठिकाणी घोषित करत असताना स्वेर चेंडू, आणि या स्वेर चेंडूने धावसंख्या देखील पुढे सरकत्या. एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते 1. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी बन्नाट वेगाने हा चेंडू होता. फुल्लर लेनचा हा बॉल आपण पाहिला आणि कदाचित हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आगळी वेगळी शैली नक्कीच बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईक इनला रितेश. डॉट बॉल गोलंदाज ऋतिक गडगे यावेळेस
क्षेत्ररक्षक ललित मराडे चेंडू खाली टीपला गेला एक चांगला असेल संपुष्टात आलाय फलंदाज रितेचा खेळ धाबल संख्येमध्ये लागणार आता बल सातवा धक्का या ठिकाणी बॅटिंग करत असताना कानो टीमला शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे कारण एक चांगली टोटल देणं गरजेचं असेल प्रतिस्पर्धी संघ एक दिग्गज संघ आपण पाहतो विकास एस माणिकिवली भरपूर दहशत या संघाची आम्ही पाहिली मग बदलापूर असो कल्याण डोंबिवली असो त्यानंतर टिटवाला ग्रामीण या विभागात देखील या संघाची भरपूर दहशत आहे आणि बदलापूरमध्ये नक्कीच एक दादा संघ म्हणून ओळखला जातो विकास एस माणिकुली संघ शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक ऋतिक गडगे आपण पाहतो भन्नाट भन्नाट वेग अगदी वेगावरती स्वार होऊन जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम या ठिकाणी महत्वाचं आपण पाहतोय दीपेश आम्हाला माहिती देतात पहिल्या चेंडूपासून पहिल्या चेंडूचा विचार केला तर दिशेपासून भरकटले खरे परंतु अगदी आता यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती असताना लाईन पकडले गोलंदाज ऋतिक गडगेने पुन्हा एकदा भन्नाट वेग हा देखील चेंडू डॉट आलाय चांगली गोलंदाजी राज गडगेने ज्या पद्धतीने इम्प्रेस केलंय त्याच पद्धतीने इम्प्रेस करत असताना गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक गडगे शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामध्ये धाव आली फक्त एक्स्ट्राच्या रूपाने एक धावादा फलकावरती 25 अंतिम बॉल 1-2 यावेळेस आपण पाहतोय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला एकच धाव तिथे मिळते दुसऱ्या धाबेचा प्रयत्न दोन धाबा देखील कम्प्लीट झाले तिसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी कदाचित फलंदाजाला हे मैदान सोडावं लागेल धाव संख्या फलकावरती दुहेरी अंकाने पुढे सरकते टीमची टोटल आहे 27 आणि आता विजयासाठी गरज असेल येणारे 30 बॉल 28 धाबांची जेपी सर कदाचित तिसऱ्या वंशांच्या भूमिकेत एमपी सर मुन्ना पठाण सर आज भरपूर रायमिंग राहुल आपल्याला पाहायला मिळेल जेपी एसपी केपी जाऊया मॅचच्या दिशेने शेवटचा अंतिम बॉल असेल कारण दोन चेंडू स्वेअर आपण दीपेशच्या ठिकाणी थोडीशी चुकीची दुरुस्ती आपण करू एक धाव इथे अंकित केली जाईल यावेळी सबन पाहतो खोलवर टप्प्याचा बॉल भरपूर मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतोय अगदी क्षेत्ररक्षक येतात वेगाने राज गडगे चेंडूला उचलते फेकतील या दरम्यान मिळतील दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 30 या आकड्यावरती आणि 31 धावांची गरज असेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये हा संघ आपण पाहतोय कारण शाहूराजे वडवली हा संघ नेहमी आम्ही पाहिलाय परंतु आता या नवीन सीझनमध्ये अरोई 11 या नावाने हा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल टॉससाठी आपण यायचं आहे हॅलो मैची मॅडी सर बजरंगी मानकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट अरोई 11 वडवली हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील चला दोन टीमचे कॅप्टन या आपण लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल बजरंगी मानकीवरी टीम कॅप्टन आणि आरोही 11 वडवली टीम कॅप्टन या आपण लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल
बजरंगी मानकेरू टीम कैप्टन आपण या लगेच चलो नरेंद्र माळी बजरंगी मानकेरू टीम कैप्टन यायचे आपण लगेच निलेश कालेकर यांचा स्वतःचा घरचा संघ आज आपल्याला इनेक्शन मध्ये दिसेल कुठे आपण असाल तर या लगेच बजरंगी मानकेरू टीम कैप्टन आपण यायचे कारण आरोही इलेवन वडोली टीमचे कैप्टन इथे उपस्थित झाले निलेश जी कालेकर यायचे आपण नाणेबिगेचा कौल लगेच केला जाईल मानखिवली गावचे समाजसेवक उद्योजक सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल आपण करायचं चल या नाणेफेकचा कौल लगेच केला जाईल सामना देखील तितकाच महत्वाचा आपल्याला प्रारंभ होतोय विकास सी मानखिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जयहरमान कानोर संघ एवढेच मॅच आपण पाहतो चला या नरेंद्र माळी आपण काय उशीर करता श्रीकांत बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल आपण करतो एका बाजूला आपण पाहू शकता मंगेश म्हात्रे यांचा वडवली संघ तर त्यांच्या अगेन्स्ट नरेंद्र माळीचा मानखिवली संघ आपण पाहतो हेड आणि टेल असा कॉल असेल हेडचा कॉल केला आणि नाणेफेकचा कौल जिंकला इथे नरेंद्र माळीने डिसिजन आमच्यावर पोहोचवायचा क्षेत्रशंकराचा निर्णय स्वीकारला मंगेश दादा थांबायचा क्षेत्रशंकराचा निर्णय स्वीकारला आता मात्र फलंदाजी वाटेला आली आहे फलंदाजी करायचंय पॉवर प्लेचं आपण पाहू शकता दोन षटक पाच षटकांची मॅच आहे पॉवर प्लेच्या दोन षटकांमध्ये असे कोणते फलंदाज असतील याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल धनराज म्हात्रे असेल मी स्वतः असेल ऋतिक म्हात्रे असेल रोहित मुंडे आणि राजेश म्हात्रे वडवली संघ म्हटलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष संतोष दादा म्हात्रे यांचा संघ आपल्याला पार मिळतोय नेहमीच ते इनॅक्शनमध्ये दिसतात परंतु आज इनॅक्शनमध्ये दिसतील का काही कारणास्तव ते उपस्थित नाही राहिले त्याच्यामुळे आम्ही खेळतोय तदनंतर आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात मुरबाड विभागामध्ये असो बदलापूर असो करतच असो परंतु आज इथे आल्यानंतर या बदलापूर नगरीमध्ये मानखिवलीकरांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पेट्रोलबाई चषक आपण पाहतोय आयोजनाविषयी दोन शब्द अतिशय सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय नाईट्स टूर्नामेंट आणि अतिशय सुंदर असं आयोजन आहे थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा असतील जाऊया मॅचच्या दिशेने विकास सीसी मानखिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय हनुमान कानोर संघ यावेळेस इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतो 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये गोलंदाज तयार ओव्हर द विकेट पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट केली गेली यावेळेस मात्र पहिला फलंदाज जितेश बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी भन्नाट वेग तेज तराड गोलंदाजी आणि अगदी वेग प्रचंड ऋतिक रसाल या गोलंदाजाकडे आपण पाहतोय ओव्हर द विकेटने यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद अजून एकदा कलागत असताना LBW फलंदाज परतील माघारी
जी जीवनमान कानोर संघाला होती ती मात्र आपण ऍड करणार आहोत। 31 धावांची गरज, जाऊया मॅचच्या दिशेने। भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळती आहे। फ्रेंड्स ग्रुप मानिक्युली आयोजित पेट्रोलबाई चषक 2022 हा क्रिकेटचा थरार, ही क्रिकेटची जत्रा, हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय। स्वर्गीय आनंदबाई हा मुंडे क्रीडांगण आपण पाहतो आणि त्या क्रीडांगणावरती चालू असलेला हा भव्य दिव्य सोहळा यावेळेस सन्मान दिलाय। सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय। चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं असं आणि तो सन्मान या ठिकाणी देत असताना फलंदाज प्रथमेशला आपण पाहिलं, स्वतःसोबत संघाचं खातं या दरम्यान खुलं केलं आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतो 2-1 अशी खराब सुरुवात या ठिकाणी माणिक्युली संघाची देखील आपण पाहतोय। सुरुवातीला जी अवस्था कानोर संघाची होती तीच अवस्था या ठिकाणी आपण पाहतोय माणिक्युली संघाची देखील। अलॉंग द कार्पेट चेंडू मिडविकेटच्या दिशेने तेजस राऊत, चेंडूखाली आपण पाहतोय अत्यंत चांगलं क्षेत्रक्षण, पूर्णपणे स्वतःला सावरत असताना 100% कमिटमेंट, 100% योगदान प्रत्येक आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी काय असतं ते देत असताना प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय। या ठिकाणी सिंगलला प्राधान्य, एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकताय। दर्जेदार फटका बॅटिंग करत असताना प्रथमेशचा देखील आपण पाहिलाय। या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे जिम्मेदारी घ्यावी लागेल फलंदाज ललित मराडेला आणि त्याच्या साथीने एक चांगला खेळ करावा लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल कारण अत्यंत लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय। येणारे 30 बॉल 31 धावांची गरज असताना यावेळेस बॅटची कडा स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातोय। ऋतिक रसाळच्या अगदी अगेन्स्ट आपण पाहतो अक्षरशः आगीची निखारे जी गोलंदाजी करत असताना ऋतिक रसाळने केली आहे। अत्यंत लाजवाब षटक होतं, या षटकामध्ये पूर्णपणे माणिक्युली संघाला हात खुले करू दिले नाही आहेत, फक्त सिंगल सिंगलला प्राधान्य, ज्यामध्ये 2 सिंगल आपण पाहिल्या प्रथमेच्या नावावरती आहेत। 1 सिंगलचा आपण विचार केला तर फलंदाज ललित मराडेने देखील स्वतःचं वैयक्तिक खातं या दरम्यान खुलं केलेलं आहे। 3 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालंय। 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। याच दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र कानोरचे हर्षलभाई रसाळ, आपणास विनंती आपण यायचे, आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 3-2 धावा या ठिकाणी या पॅनल्टीच्या ॲड केल्यात, 5 धावा धावफलकावरती। इथून मॅच कंटिन्यू असेल, इक्वेशन जे असेल ते आमचे स्कोरर आम्हाला पोहोचवतील। पाच धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज तेजस राऊत। येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज। यावेळेस इथे आपण पाहतोय चांगला फटका, अत्यंत देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने प्रथमेच्या बॅट मधून, परंतु त्या ठिकाणी डीपला क्षेत्रक्षक तैनात आहेत। 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आहेत। 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी ॲड केली। अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये देखील चिखलोली पाडा या संघाला 2 धावांची पॅनल्टी होती आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद घ्यायची आहे। यावेळेस दिशा पाहावी लागेल गोलंदाजी करत असताना तेजस राऊत दिशेपासून थोडेसे भरकटत अगदी आउटसाईड दिली स्टंप, पंचांनी लाईन ओळखली आहे आणि या दरम्यान आपण पाहतो अंपायर सिग्नल वाईड बॉल। अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे सरकत आहे 7 या आकड्यावरती। अत्यंत दर्जेदार स्पर्धा पुन्हा एकदा चालू असलेली मॅच उशीर राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी। यावेळी चेंडू सरळ फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ललित मराडेच्या बॅटमधून होणारा हा
खेळाडूंकडे चांगली ताकदीचा वापर या ठिकाणी केला. यस इट इज फेर डिलिव्हरी. षटकार सहा धावा आणि या सहा धावेने संघाचा धावफलक मात्र वधारलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत आणि आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहतो संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आपण पाहिला. 31 धावांची गरज असताना आपण पाहतो येणारे नक्कीच. आपण पाहिलं तर इथून जर विचार केला तर चेंडू शिल्लक असेल 22 आणि 18 धावांची गरज. बावीस चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅचमध्ये या षटकाराने पूर्णपणे कमबॅक करून दिलंय ते विकास सीसी माणिकुले टीमला. जोपर्यंत ललित मराडे सारखा फलंदाज मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय भरपूर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगले फटके देखील त्याच्या बॅटमधून नक्कीच आपण पाहू. या दरम्यान एकच धाव खोलवर टप्पाचा बॉल होता. गोपनीय सारखी बॅट त्या ठिकाणी फिरवली गेली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एकच धाव मिळत असताना चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या चार महत्त्वाच्या क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात आणि ते करत असताना यावेळेस जे हनुमान कानो टीम धावा डिफेंड करायचे आहेत धावांचं तुम्हाला नक्कीच संरक्षण करायचं आहे त्या अर्थाने मात्र इथून चांगली गोलंदाजी करणं भागच पडेल. यावेळेस पुन्हा एकदा कोलबट टप्प्याचा बॉल लॉंगॉपच्या दिशेने खूप मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते त्याच्या भागाच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय सी मारेशा पार रन्स मिळतात 4 हा येतोय चौकार. दरम्यान आपण पाहतो या चौकाराने धावसंख्या अगदी वधारलेली पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती कदाचित सुटकेचा निश्वास टाकला असेल विकासेचे माणिकुली टीमने कारण ललित मराडेसारखा फलंदाज आपण पाहतो दसका दम दाखवत असताना षटकारानंतर अगदी एक चेंडूची वाट पाहिली आणि आलेला चौकार आपण पाहिला. धावसंख्येला आकार येतोय या ठिकाणी. आता समीकरण आणखी सोपं झाल्यासारखं विकासेचे माणिकुली टीमला वाटेल. यावेळेस ऑन साईडला फटका जबरदस्त होता फ्लॅट स्ट्रोक चेंडू सरळ चाललाय पुढे एकदा सी मारेशा पार रन्स मिळतात 6 फलंदाज प्रथमेच्या बॅटमधून देखील षटकार आपण पाहिला. अगदी दोन्ही बाजूने इथे धावा येत असताना बॅटिंग करत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं फार गरजेचं होतं कारण सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर ऋतिक रसाळने चांगली गोलंदाजी केली आहे परंतु तेजस राऊतवरती मात्र बेसुमार या ठिकाणी मार पडलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती अत्यंत आपण पाहिली तर बन्नाड वेगाने पुढे सरकते 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा होत्या आणि हे षटक 21 धावांचं षटक म्हणजे थोडंसं महागडं षटक राहिलंय जे हनुमान कानोर संघासाठी. समीकरण आणखी सोपं झालं येणारे 18 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज. चला मॅच आपण लगेच स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन प्रत्येक संघासाठी असेल कारण आज आपण थोडेसे उशीर आहोत थोडेसे लेट आहोत. अगदी आपण पाहिलं तर पहिले मॅच आपण पाहिले ज्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी केलं जेणेकरून गणपती बाप्पाला साकडं या ठिकाणी घातलं फ्रेंड्स ग्रुप माणिकुलीच्या वतीने की जेणेकरून या क्रीडांगणावरती कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको आणि स्पर्धा 4 रात्रीमध्ये निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे यासाठी जी आपण प्रार्थना केली त्यानंतर आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल झाला दोन टीममध्ये जिथे चिखलोली पडा वर्सेस दहिवली या दोन टीममध्ये आपण सामना पाहिला आणि तिथे हार पत्करावी लागली घरच्या मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला आणि पहिला विजय शिक्का मोर्तब केला तो चिखलोली पाडा या संघाने. त्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि नेक्स्ट मॅच आजच्या रात्रीमध्ये तुमच्या भेटीला येते. दोन बलाढ्य संघ आहेत बलशाली संघ आहेत. जे हनुमान कानोळ संघ पूर्वार्धामध्ये थोडासा बॅकफूटवरती राहिला आणि इथे त्याच्यावरती आक्रमण करत असताना प्रतिस्पर्धी संघ सेकंड इनिंगमध्ये विकास एस ए माणिकुली या संघ. दोन्ही संघ तुल्यबल आहेत एकाच कॅलिबरचे आहेत
परंतु संघ बॅकफुट वरती असल्याकारणाने आता समीकरण आणखी सोपं झालंय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज सचे रितेश 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. रितेशला मात्र 5 रन केले तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कानोर संघाच्या वतीनं जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पेट्रोल भाई तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रितेशला आपण पाहतोय 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला जास्त वेळ तुम्ही घेत आहेत जर्मन कानोर टीम. ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला इथे लागलेली आहे तर आपण का वेळ करता. 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्रायकर इंडला ललित मराडे ज्याचा विचार केला तर त्याच्या बाडमधून एक चौकार एक षटकार आणि 3 एकंदरीत 2 सिंगल आपण पाहिलेत. पण 12 या धावत संख्येवरती तो नाबाद खेळतोय स्ट्रायकर इंडला. 18 बॉल 7 धावांची गरज. यावेळेस पहिला चेंडूला अगदी जाऊ दिलं कोणतंच उत्तर नव्हतं ललित मराडेकडे या चेंडूवरती. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कदाचित हा चेंडूला या चेंडूला इथे मात्र अगदी निर्धाव येत असताना षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकामध्ये 18 चेंडू 7 धावांची गरज. सामना सोपा आहे अगदी ललित मराडेला जर आपण पाहिलं तर 12 धावांवरती तो नाबाद खेळतो त्याला माहिती आहे. शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे आणि यावेळेस जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. तीस धावांची गरज असताना या मॅचमध्ये तिसऱ्या षटकामध्ये सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना विकास एस सी माणिकुली संघ. 3 धावांची गरज. अकोटप्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाही आहे. कदाचित पूर्णपणे निराश असेल स्वतःवरती फलंदाज ललित मराडे. आणि या ठिकाणी हा निर्धाव चेंडू धावत संख्या धाव फलकामध्ये अगदी स्थिर आपल्याला पाहायला मिळतीय. 28 आकड्यावरती 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 धावांची गरज. नेक्स्ट मॅच अर्होई 11 नवीन बडवली वर्सेस बजरंगी सी सी माणकिवली. या दोन्ही टीमला विनंती असेल आपण यायचंय खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. सामना या ठिकाणी फिनिश झालेला आहे. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज ललित मराडेच्या बॅटमधून. रन्स मिळत आहेत 4. एंड इज वेल देन ऑल